नमस्कार सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांनो, पुनश एकदा रमेश माटेज सायन्स फॉर स्टुडंट या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मी सर स्वागत करतो। मित्रांनो, लॉकडाऊनचा पीरियड आहे आणि आपल्याला भरपूर असा वेळ आहे आणि तो वेळ सत्कारणे लावावा म्हणून मी परत पुनश एकदा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येत आहे आणि हा व्हिडिओ नक्कीच खास असणार आहे, कारण की आतापर्यंत सायन्सवर आणि मॅथ्स फर्स्ट म्हणजेच बीजगणित त्याला म्हणतो आपण, अल्जेब्रावर असे विविध व्हिडिओ मी बनवलेला आहे। तर आज आपण घेऊन येतो ज्योमेट्रीवर म्हणजे भूमितीवर आधारित खास व्हिडिओ तुमच्यासाठी आणि या टॉपिकचं नाव आहे किंवा बेसिक कन्सेप्टचं नाव आहे सर्कल। सर्कल म्हणजेच वर्तुळ। सो आपण हे पाहत असताना, कारण की जेव्हा आपण बेसिक कन्सेप्ट शिकत असतो याचा फायदा तुम्हाला भरपूर ठिकाणी होणार आहे। 9वी आणि 10वी मध्ये स्पेशली तुम्हाला मॅथ सेकंड म्हणजे ज्योमेट्री हा भाग असतो। तुम्ही 7वी 8वीला सुद्धा सर्कल म्हणा, ट्रँगल्स, क्वाड्रिलॅटरल याच्यावर विविध असे गुणधर्म तुम्ही अभ्यासलेले असता, पण तुमच्या ते व्यवस्थित तयारी झाली नसल्यामुळं तुम्हाला ते 9वी 10वीला अडचण येतात। इतकंच नव्हे, तुम्ही डिप्लोमाला गेला किंवा पुढे MPSC UPSC कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी हे सगळे कन्सेप्ट महत्वाचे आहेत, म्हणून तर खास तुमच्यासाठी घेऊन येत आहे आजचा विषय सर्कल। सो सर्कल सुरू करत असताना आपण पहिल्यांदा त्याचं व्याख्या म्हणजे डेफिनेशन बघणार आहे। सर्कल जे गोल आहे, वर्तुळ आहे, त्याला आपण सर्कल म्हणतो। तर त्याची नेमकी व्याख्या कशी करायची, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सर्कल? सो सर्कल मीन्स अ कलेक्शन ऑफ पॉइंट्स। कलेक्शन ऑफ पॉइंट्स म्हणजे छोटे छोटे पॉइंट्स, त्याला आपण म्हणतो कलेक्शन ऑफ पॉइंट्स, बिंदू म्हणतो। द सर्कल इज अ कलेक्शन ऑफ पॉइंट्स वेअर ऑल द पॉइंट्स आर इक्विडिस्टंट फ्रॉम द फिक्स्ड पॉइंट। लिसन नाउ केअरफुली, सर्कल म्हणजे काय? सर्कल म्हणजे वर्तुळाचा, वर्तुळ म्हणजेच काय तर बिंदूंचा असा संच असतो की ते सगळे बिंदूंचे संच हे काय असतात, एका निश्चित बिंदूपासून किंवा फिक्स्ड पॉइंट पासून समान अंतरावर असतात। सो सर्कल इज अ कलेक्शन ऑफ पॉइंट्स वेअर ऑल द पॉइंट्स आर इक्विडिस्टन्स म्हणजे समान अंतर फ्रॉम द फिक्स्ड पॉइंट। सो याच्यामध्ये दोन घटक आहेत। आता इक्विडिस्टन्स, जे इक्विडिस्टन्स आहे समान अंतरावर आहे ते समान अंतर, इक्विडिस्टन्स और दॅट लेंथ इज कॉल्ड रेडियस ऑफ द सर्कल, त्यालाच आपण काय म्हणतो, रेडियस म्हणतो। आणि फिक्स्ड पॉइंट कशाला म्हणायचं, तर फिक्स्ड पॉइंट हा कशाला म्हणायचं, सेंटर ऑफ द सर्कल। तर हे दोन गोष्टी झाल्या, सर्कलची डेफिनेशन झाली, त्यानंतर रेडियस म्हणजे काय आणि फिक्स्ड पॉइंट म्हणजे सेंटर, हे तीन घटक त्याचे झालेले। तर आपण अजून विविध घटकांचा अभ्यास इथं डिटेल्समध्ये करणार आहे। सो वन बाय वन आपण त्याचा अभ्यास करतोय आता। तर त्यामध्ये पहिलं आपण बघतो रेडियस। आता तुम्हाला सांगितलं रेडियस त्याची व्याख्या नेमकी कशी करायची, रेडियस म्हणजे लाईन्स, लाईन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द सर्कमफरन्स ऑफ द सर्कल इज कॉल्ड रेडियस। बघा, एक रेषा अशी असते ती केंद्रापासून ते सर्कमफरन्स पर्यंत, परिघापर्यंत काढलेली असते आणि त्याला रेडियस म्हणतो किंवा वर्तुळाचे त्रिज्या असं म्हटलं जातं। अँड इट इज डिनोटेड बाय आर आणि हे स्मॉल आर या अक्षराने दाखवतात। सो रेडियस म्हणजे वर्तुळ, वर्तुळाचे त्रिज्या। सो व्हॉट अबाउट डायमीटर? डायमीटर कशाला म्हणायचं, त्याला आपण काय म्हणतो, डायमीटर म्हणजे काय? तर रेडियसच्या दुप्पट जे असतं त्याला डायमीटर म्हणतो, व्यास असं म्हटलं जातं मराठीमध्ये। द लाईन दॅट पासेस थ्रू सेंटर ऑफ सर्कल अँड टचेस टू पॉइंट ऑफ द सर्कम्फरन्स इज कॉल्ड डायमीटर। बघा, एक अशी रेषा जी रेषा वर्तुळाच्या केंद्रामधून जाते आणि त्या सर्कम्फरन्सच्या दोन टोकांना ती काय करते, छेदते किंवा त्यांना काय करते, टच करते, त्याला आपण डायमीटर असं म्हणतो। अँड इट इज डिनोटेड बाय स्मॉल लेटर डी और कॅपिटल लेटर डी। अँड व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन रेडिएशन डायमीटर? रेडिएशन डायमीटर मध्ये काय सहसंबंध आहे? डायमीटर इज ट्वाइस द रेडियस, डायमीटर हे रेडियसच्या दुप्पट असते, म्हणून डी बरोबर 2R असं संबोधलं जातं। त्यानंतर आता आपण पुढे जाऊया, सर्कमफरन्स म्हणजे काय? सर्कमफरन्स म्हणजे वर्तुळाचा परिघ। द बाउंड्री ऑफ अ सर्कल, जी बाउंड्री असते बघा, सर्कल इज नोन ॲज सर्कमफरन्स। आणि सर्कमफरन्स ऑफ सर्कल किती असतं, तर सर्कमफरन्स सर्कल इज डिनोटेड बाय कॅपिटल सी और स्मॉल सी अँड इट इज 2πr आणि ते किती असतं, तर 2πr असतं। तर आपण सर्कमफरन्स काढत असताना बघू शकतो, तर एक वर्तुळ आहे त्याला आपण काय केलं, कट केला आणि सरळ केलं आणि ते पट्टीने मोजलं
तर ते किती सेंटीमीटर असतं, ते त्याचं काय असणार आहे, सरकमफरन्स असणार आहे, दॅट इज द बाउंड्री ऑफ सर्कल इज नोन ॲज सरकमफरन्स, त्याला वर्तुळाचा परिघ असं म्हटलं जातं. तर रेडियस झाला, डायमीटर झालं, सरकमफरन्स झालं, त्यानंतर आपण पुढे जातोय त्यामध्ये आर्क कशाला म्हणायचं. आर्क, तर आर्क इज द पार्ट ऑफ सरकमफरन्स. आर्क हे काय असतं, त्या वर्तुळ परिघाचा भाग असतो. वेअर द लार्जेस्ट आर्क इज कॉल्ड मेजर आर्क अँड अ स्मॉलर वन इज कॉल्ड ॲज अ मायनर आर्क. तर त्यामध्ये बघा, आर्कमध्ये पार्ट ऑफ सरकमफरन्स तो पार्ट असतो. वेअर लार्जेस्ट आर्क, ज्याच्यात मोठा आर्क आहे, वर्तुळ कंस असं म्हटलं जातं त्याला, त्याला मेजर आर्क म्हटलं जातं. त्याला दुसरं डेफिनेशन सुद्धा करता येईल, सेंटर साइड पार्ट और सेंटर साइड आर्क इज कॉल्ड मेजर आर्क. ज्याच्या बाजूला सेंटर आहे त्याला मेजर आर्क म्हटलं जातं. अँड स्मॉलर आर्क कशाला म्हणायचं, नॉन सेंटर साइड आर्क इज कॉल्ड ॲज मायनर आर्क. लघु वर्तुळ कंस असं म्हटलं जातं. ज्या बाजूला केंद्र नाही त्याला मायनर आर्क असं म्हटलं जातं. त्यानंतर आपण बघतोय कॉर्ड कशाला म्हणायचं. कॉर्ड, कॉर्डच्या बाबतीत जर पाहिलं, डायमीटर इज ऑल्सो वन ऑफ द कॉर्ड. बघा एक स्टेटमेंट तुम्हाला सांगतो मी, डायमीटर इज ऑल्सो कॉर्ड अँड डायमीटर कॉर्ड आहे, पण प्रत्येक कॉर्ड डायमीटर आहे का? नाही. तर का सांगतो तुम्हाला, कॉर्ड म्हणजे सांगतो द स्ट्रेट लाईन दॅट जॉईन्स एनी टू पॉइंट्स इन अ सर्कल इज कॉल्ड. बघा, अ स्ट्रेट लाईन अशी सरळ रेषा काढायची त्या सर्कलमध्ये की त्या वर्तुळावरील कुठल्याही दोन बिंदूमध्ये ते छेदते, त्याला आपण कॉर्ड म्हणतो. डायमीटर सुद्धा तसंच आहे, पण त्याच्या त्याच्यात काय फरक आहे, डायमीटर इज वन ऑफ द कॉर्ड विच पासिंग थ्रू सेंटर ऑफ सर्कल. डायमीटर हे सेंटर मधून जात आणि कॉर्ड हे सेंटर मधून जात असंच नाही. जर जर कॉर्ड हे कॉर्ड आहे आणि ते सेंटर मधून जात असेल तर ते डायमीटर असणार आहे परत. सो डायमीटर इज द लार्जेस्ट कॉर्ड, हे तुम्ही लक्षात घ्या. डायमीटर सुद्धा कॉर्डच आहे आणि ते लार्जेस्ट कॉर्ड आहे. तर अशा रीतीने अँड एका सर्कलमध्ये किती कॉर्ड काढू शकतो आपण, ते तुम्हाला माहित असायला हवं. इनन्युमरेबल कॉर्ड वी कॅन ड्रॉ इन वन सर्कल. एका सर्कलमध्ये पाहिजे तेवढे असंख्य आपल्याला कॉर्ड काढता येतात, अनेक कॉर्ड काढता येतात, त्याला काही लिमिट नाही आहे. तुम्ही फक्त दोन टोकांना जोडलं तर ते कॉर्ड असणार आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, जीवा असं म्हणतो. त्यानंतर पुढे जातोय आपण, सेक्टर म्हणजे काय. सेक्टर मीन्स अ स्लाइस ऑफ अ सर्कल बाउंडेड बाय टू रेडियाय. तर सेक्टर हे काय असतो, स्लाइस. जसं केक पाहिला असेल तुम्ही, केकला आपण कट करतो, बरोबर आहे. स्लाइस सर्कल, सर्कल बाउंडेड बाय टू रेडिया आणि त्याचे दोन रेडियस असतात साईडला, इन्क्लुडेड द आर्क ऑफ सर्कल. आणि त्याच्यात आर्क सुद्धा आहे. आर्क इज पार्ट ऑफ सरकमफरन्स, वर्तुळ त्याला परिघ म्हणतो. त्या परिघाचा जो आर्क आहे तो आर्क आणि दोन रेडिया याच्या दरम्यानचा जो भाग आहे त्याला सेक्टर असं म्हटलं जातं. आणि जर आताच आपण पाहिलं, डायमीटरमुळे एका सर्कलचे दोन सेक्टर तयार होतात आणि दोन्ही सेक्टर हे इक्वल असतात. तर त्यानंतर आपण जातोय शेवटचा पॉईंट, टॅन्झेंट. टॅन्झेंटला आपण काय म्हणायचं, आणि अजून एक सेकंड म्हणून एक आहे, अ लाईन दॅट टचेस द सर्कमफरन्स ऑफ सर्कल ॲट अ पॉइंट इज कॉल्ड टॅन्झेंट. अशी एक रेषा आहे ती त्या वर्तुळाच्या परिघाला एकाच बिंदूत टच करते किंवा एकाच बिंदूत छेदते, त्याला आपण टॅन्झेंट असं म्हणतो. टॅन्झेंट किती काढता येतात, इन्युमरेबल टॅन्झेंट्स आपल्याला काढता येतात, आणि ते टॅन्झेंट त्या सर्कलला फक्त एकाच बिंदूत छेदत असते, हे लक्षात घ्या. टॅन्झेंट विच टचेस द सर्कल इन ओनली वन पॉइंट. आणि टॅन्झेंट आणि रेडियस मध्ये एक रिलेशन आहे, रेडियस आणि टॅन्झेंट हे दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर टू इच अदर असतात. म्हणजे रेडियस आणि टॅन्झेंट जर काढला तर त्यांच्यामध्ये 90° कोन होत असतो. आणि त्यानंतर आहे सिकंट, म्हणजे बघूया. सिकंट मीन्स अ लाईन पासिंग थ्रू टू डिस्टिंक्ट पॉइंट इन अ सर्कल इज कॉल्ड अ सिकंट, किंवा अ लाईन कट्स द सर्कल ॲट टू डिस्टिंक्ट पॉइंट इज कॉल्ड अ सिकंट. बघा, टॅन्झेंट एकाच बिंदू छेदतं, तर सिकंट हे दिलेल्या वर्तुळाला दोन बिंदूमध्ये छेदत असतं, म्हणून सिकंट म्हणतात. टू डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये छेदत असतं, दॅट इज सिकंट. अँड इन वन सर्कल वी कॅन ड्रॉ मेनी सेकंड, अनेक सर्कल सिकंट आपण काढू शकतो. तर हे महत्वाचे घटक या रेडियस सर्कलच्या संदर्भात आहे. तर आपण या पहिल्या व्हिडिओमध्ये फक्त आपण काय पाहिलं, प्रत्येकाचं थोडक्यात आपण माहिती करून घेतली, इंट्रोडक्शन म्हणतोय आपण आता. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येकावर आधारित, म्हणजे प्रत्येक घटकावर आपण डिटेलमध्ये परत व्हिडिओ बनवणार आहे. तर रेडियस, डायमीटर, आर्क, सेक्टर
कॉर्ड, टेंजेंट, सिकेंट हे सगळे घटक आपण टप्प्याटप्प्याने पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे। तर हे एवढे घटक तुम्हाला निश्चित समजले असतील आणि ह्याला नेमके काय म्हणतात हे बेसिक तुम्हाला लक्षात आलं असेल असं मी समजतो। आणि मी थांबतोय, तर पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटूया सर्कलशीस रिलेटेड पुढचे घटक, म्हणजे ह्याच घटकावर आपण डिटेलमध्ये अभ्यास करूया। तोपर्यंत धन्यवाद। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला सब्सक्राइब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।